गुड इवनिंग स्टूडेंट. ग्रॉस टोटल इनकम किंवा टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी किंवा टॅक्स कॅल्क्युलेशन तर आज आपण 4 नंबरचा प्रॉब्लेम पाहतोय. हा प्रॉब्लेम निराली पब्लिकेशनच्या टेक्स्टबुक मधील आहे आणि असेसमेंट इयर आहे 2023-24. हा जो टॉपिक आहे टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी हा TY BCOM सेमिस्टर 6 या विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे MCOM, MBA आणि DTL या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा युजफुल आहे टॅक्सेशन या पेपरच्या अंडर. तर आज आपण चौथा प्रॉब्लेम पाहतोय. हा प्रॉब्लेम देखील आपण दोन्ही टॅक्स रिजिमने सोडवणार आहोत, ओल्ड आणि न्यू टॅक्स रिजिमने. आता इथे जर जरी इयर समजा वेगळं दिलेलं असेल तरी आपण असेसमेंट इयर मात्र 23-24 आणि फायनान्शियल इयर जे आहे ते 22-23च घेतोय. मिस्टर योगेश चंद्रा हॅज द फॉलोइंग इन्कम फॉर फायनान्शियल इयर 2022-23 आपण घेणार आहोत, म्हणजे 23 चे एंडिंग आहे आणि असेसमेंट इयर घेणार आहोत 2023-24, कारण इथे आपण उल्लेख केलेला आहे 23-24 चा. ग्रॉस सॅलरी दिलेली आहे त्यांची 7,68,000 रुपये. त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी पासूनच जे इन्कम आहे ते नील म्हटले, कारण की सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी आहे, त्यांचं जे घर आहे ते स्वतः राहण्यासाठी वापरतात आणि आपल्याला माहिती की सेल्फ ऑक्युपाइड घराचं जे इन्कम असतं ते काय असतं, नील असतं, म्हणून हे नील आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ शेअर्स, त्यांनी शेअर्स विकले आणि त्यातून त्यांना इन्कम मिळालेला 51,000 रुपयाचा, सब्जेक्ट टू सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स 51,000 रुपये म्हटलंय. त्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, म्हणजे त्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्यापासून त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे 22,000 रुपये. हे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन हे दोन्ही पण कॅपिटल गेनच्या अंडर येणार आहेत. त्यानंतर पुढे सांगितलंय बँक इंटरेस्ट त्यांना मिळाले, अदर इन्कम सांगितलेले त्यांचे, तर अदर सोर्सेस मध्ये येतील. बँक इंटरेस्ट आहे 7,000 रुपये, डिव्हिडंड मिळालेला आहे शेअर्स वरचा, इंडियन कंपनीचा आहे त्यामुळे आपण तो नील दाखवणार आहोत. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत 5,000 रुपये, इंटरेस्ट ऑन डिबेंचर आहे 12,000 रुपये, इंटरेस्ट ऑन PPF आहे 9,000 रुपये. मिस्टर योगेश मेड फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर, त्यांनी काही गुंतवणुकी केलेल्या आहेत. कॉन्ट्रीब्युशन दिलेले RPF ला 9,360 रुपये, डिपॉझिटेड इन PPF अकाउंट 5,000 रुपये आणि LIC चा प्रीमियम भरतायत 6,000. तर ह्या तिन्हींना पण आपण काय म्हणत असतो, क्वालिफाइंग सेव्हिंग म्हणत असतो, जे आपण ATC च्या अंडर दाखवतो. तर कॉम्प्युट टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स पेबल अंडर ओल्ड अँड न्यू रिजिम, दोन्ही रिजिमच्या अंडर विचारले. आधी आपण ओल्ड ने कॅल्क्युलेशन करणार, त्यानंतर न्यू ने करणार आहोत. मग सोल्युशन स्टार्ट करूया. सॅलरी पासून सुरुवात करायची आहे. ग्रॉस सॅलरी दिलेली आहे 7,68,000 रुपये. वरती नाव द्या कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी ऑफ मिस्टर योगेश चंद्रा. असेसमेंट इयर आपण घेतोय 2023-24. असेसमेंट इयर आहे 2023-24. असेसमेंट इयर 2023-24 पर्टिक्युलर अमाउंट चे दोन कॉलम, इनर आउटर कॉलम. ग्रॉस सॅलरी पासून सुरुवात करायची. ग्रॉस सॅलरी दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 7,68,000. आता ग्रॉस सॅलरी दिलेली तर आपल्याला डिडक्शन वजा करायचे असतात. तर या प्रॉब्लेम मध्ये प्रोफेशनल टॅक्स नाही दिलेला, पण स्टँडर्ड डिडक्शन आपण वजा करणार आहोत. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16, त्यामध्ये पहिलं आहे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन वजा करा 50,000 रुपये. 7,68,000 50,000 वजा केल्यानंतर नेट सॅलरी किंवा त्याला आपण म्हणतो इन्कम फ्रॉम सॅलरी, तर इन्कम फ्रॉम सॅलरी आलेली आहे 7,18,000 रुपये. त्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी प्रॉब्लेम मध्ये सांगितलं की सेल्फ ऑक्युपाइड हाऊस आहे त्यामुळे ती नील दाखवा. त्यानंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन शेअर्स आहे 51,000 आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन हा पण प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 22,000 रुपये. तिसरं हेडिंग आपण घेणार, चौथं हेडिंग घेणार आहोत आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर अदर सोर्सेसचे जे इन्कम आहेत तर त्यामध्ये पहा, जे अदर सोर्सेसचे इन्कम आहे त्यामध्ये आहे बँक इंटरेस्ट, डिव्हिडंड ऑन शेअर्स, तर डिव्हिडंड ऑन शेअर्स आपण नील दाखवणार आहोत. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी कॅल्क्युलेशनला येईल. इंटरेस्ट ऑन डिबेंचर आहे 12,000 रुपये आणि इंटरेस्ट ऑन PPF आहे, तर PPF वर पण एक्झम्पशन आहे पूर्णपणे, त्यामुळे इंटरेस्ट ऑन PPF पण आपण नील दाखवणार आहोत.
मग दोन आयटम नील दाखवायचे, बाकीचे टॅक्सेबल आहेत. मग इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या अंडर घ्या. बँक इंटरेस्ट इनर कॉलमला 7,000 रुपये, डिविडंड ऑन शेअर्स एक्झम्प्टेड म्हणा कंसात आउटरला नील, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 5,000 रुपये आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर 12,000 रुपये. इंटरेस्ट ऑन पीपीएफ कंसात म्हणा एक्झम्प्टेड आणि नील दाखवा. आता बेरीज करा, 7,000 अधिक 5,000 अधिक 12,000 म्हणजे 24,000. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आलेले आहेत 24,000. तर या ठिकाणी आपण हेडिंग जे घेतलेले आहेत तर ते 5 हेडिंग घेतलेले आहेत. इन्कम फ्रॉम सॅलरी आलेली 7,18,000, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आलेली आहे नील, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आलाय 51,000, लॉंग टर्म कॅपिटल गेन आलाय 22,000 आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आले 24,000. या सर्वांची बेरीज करून ग्रॉस टोटल इन्कम आलेला आहे 8,15,000. आता यातून आपण क्वालिफाईंग सेव्हिंग जे अंडर सेक्शन 80C येतात त्या वजा करणार आहोत, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80 म्हणजे 80. त्याच्यामध्ये पहिला घ्या क्वालिफाईंग सेव्हिंग, असं नाव टाकलं तरी चालेल किंवा डायरेक्ट 80C लिहिलं तरी चालेल. क्वालिफाईंग सेव्हिंग अंडर 80C, त्यामध्ये फर्स्ट आहे कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ, आपल्याला हे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे लास्टला. इथे हे बघा त्यांचे जे सेव्हिंग आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये हे 3 आयटम आहेत, ते तीनही आपण घेणार आहोत. मग घ्या फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 9,360 रुपये. त्यानंतर सेकंड डिपॉझिट इन पीपीएफ अकाउंट 5,000 रुपये आणि एलआयसी प्रीमियम 6,000 रुपये. तिन्हींची बेरीज करून एकूण सेव्हिंग किंवा एकूण इन्व्हेस्टमेंट त्यांच्या आहेत 20,360 रुपये. आता 8,15,000 20,360 वजा करायचे म्हणजे टोटल टॅक्सेबल इन्कम जो आलेला आहे तो आलेला आहे 7,94,640 रुपये. टोटल टॅक्सेबल इन्कम त्याला म्हणा, नुसतं टोटल इन्कम नका लिहू कारण की हा टॅक्सेबल आहे. टोटल टॅक्सेबल इन्कम 7,94,640 रुपये. यावर आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी आधी आपण ओल्ड रिजिम वापरणार आहोत आणि त्यानंतर न्यू रिजिम वापरणार आहोत. तर ओल्ड रिजिम नुसार कॅल्क्युलेशन करण्यासाठी बघा आपण कॅल्क्युलेशन कसं करणार आहोत. तर जे दोन इन्कम होते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन, इथे होते बघा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आपल्याला दिलेलं होतं 51,000 रुपये आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन दिलेलं होतं 22,000 रुपये सॉरी. तर यावर आपण सेपरेट कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर सेपरेट कॅल्क्युलेशन करणार आहोत 15% 51,000 वर म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 20% कॅल्क्युलेट करून टोटल अमाऊंट आलेली आहे 51,000 वर 15% 7,650 आणि 20% 22,000 वर कॅल्क्युलेट करून 4,400 रुपये. असा टोटल टॅक्स आलेला आहे 12,050. हा फक्त कॅपिटल गेनवरचा आहे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म वरचा. आता जो बॅलन्स अमाऊंट राहील तर त्यावर आपण स्लॅब ऍप्लिकेट करणार आहे म्हणजे ओल्ड रेजिम नुसार. तर मग बॅलन्स अमाऊंट कशी काढणार, तर आपला टोटल टॅक्सेबल इन्कम जो आलेला आहे 7,94,640, तर त्यातून हे दोन आयटम आपण वजा करणार म्हणजे 51,000 आणि 22,000 हे दोन्ही वजा करून बॅलन्स येतोय 7,21,640. तर त्याला आपण टॅक्सचे स्लॅब वापरणार आहोत. मग ओल्ड रिजिम नुसार 2,50,000 पर्यंत टॅक्स नाहीये म्हणजे नील 0. त्यानंतर 2,50,000 ते 5 लाखापर्यंत 5% आहे, मग या दोन्हीमध्ये जी अमाऊंट येते ती येते 2,50,000, त्यावर 5% म्हणजे 12,500 रुपये आणि 5 लाखाच्या पुढे 10 लाखापर्यंत 20% काढायचे आहेत. पण अमाऊंट आपली 10 लाख नाहीये, 10 लाखाच्या आत आहे, 7,21,640 आहे. म्हणून आपण 5 लाखापासून 7,21,640 पर्यंतचा टॅक्स काढतोय. मग 7,21,640 मधून 5 लाख जर वजा केले तर बॅलन्स राहतो 2,21,640. त्यावर 20% काढले, 2,21,640 वर 20% आले 44,328 रुपये. आता या दोन्हींची बेरीज करायची, 12,500 अधिक 44,328 बेरीज आली 56,828 रुपये. यामध्ये आता जो कॅपिटल गेन वरचा टॅक्स काढला होता आपण 12,050, तो ऍड करायचा. ऍड टॅक्स ऑन कॅपिटल गेन 12,050 ऍड करून टोटल किंवा ग्रॉस टॅक्स आलेला आहे 68,878 रुपये. त्यावर 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस ऍड करायचा, 2,755 रुपये. हा जो 2,755 आहे हा आपण 68,878
वर 4% काढलेला आहे, 2755 बेरीज करून टोटल टॅक्स लायबिलिटी आलेली आहे 71,633 रुपये ओल्ड टॅक्स रिजिम नुसार. आता हेच कॅल्क्युलेशन आपण न्यू ने करणार आहे. कालच्या प्रॉब्लेमला आपण पूर्ण स्टेटमेंट आखलं होतं, पण आजच्या प्रॉब्लेमला आपण पूर्ण स्टेटमेंट आखणार नाही, तर डायरेक्ट टोटल अमाऊंट जे आहे त्यातून आपण जे जे कॅन्सल झालेले आहे ते वजा करणार आहोत. मग न्यू टॅक्सेशन रिजिम नुसार इथे आपण जो स्टँडर्ड डिडक्शन वजा केलेलं होतं 50,000 रुपये ते अलाउड नाहीये, म्हणजे आपल्याला हे 50,000 रुपये ऍड करून घ्यावे लागतील. आणि ATC च्या अंडर जे डिडक्शन वजा केले होते आपण 20,360 ते पण अलाउड नाहीये, त्यामुळे हे पण आपल्याला सॅलरी सॉरी टोटल इन्कम मध्ये ऍड करावे लागतील. मग आपण जो 7,94,640 रुपये इन्कम काढलेला आहे त्यामध्ये आपण हे 20,360 आणि स्टँडर्ड डिडक्शनचे 50,000 ऍड करून टोटल इन्कम काढणार आहोत आणि न्यू टॅक्सचे स्लॅब लावणार आहोत. म्हणून घ्या न्यू रिजिम. द टॅक्सेबल इन्कम विल इन्क्रीज अंडर द न्यू रिजिम ड्यू टू स्टँडर्ड डिडक्शन अँड डिडक्शन अंडर सेक्शन 80 आर डिस अलाउड, कारण की हे नवीन रिजिम मध्ये अलाउड नाही आहे, डिस अलाउड आहे. म्हणून द टोटल टॅक्सेबल इन्कम वुड बी, आता इथे जे आहे ना 7,92,000 का घेतले, तर आपल्याला जे अमाऊंट राऊंड फिगर मी घ्यायला सांगितलेले असतात त्यामुळे 7,94,640 जे आहेत त्यामध्ये आपण ऍड करून घेतलेले आहेत, आणि जर समजा काही फरक पडत असेल तर राऊंड फिगर करायची. तर बघा 7,21,640 घेतलेत, 21,640 का घेतलेत, इथे अमाऊंट जे आहेत हे 50,000 रुपये आणि हे 20,360 आपल्याला ऍड करायचे. आपण हे वजा करून टोटल इन्कम काढलेला होता 7,94,640, त्यामध्ये हे दोन आयटम आहे आणखी, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन, या दोन्हींची बेरीज आहे 50,51 आणि 22 म्हणजे 73,000, ते पण मायनस केले. मग हे 7,94,640 मधून मायनस करून सेपरेट काढले, म्हणजे कॅपिटल गेन आपण सेपरेट घेणार आणि बाकीचं इन्कम सेपरेट घेणार. म्हणून कॅपिटल गेनची 73,000 अमाऊंट वजा करून आपल्याकडे आलेली आहे 7,21,640. किंवा तुम्ही इथे पण काढलेले बघा 7,21,640 कॅपिटल गेन वजा करून ती अमाऊंट घेतली तरी चालेल. मग 7,21,640 मध्ये स्टँडर्ड डिडक्शनचे 50,000 ऍड करा आणि ATC किंवा ATच्या अंडर जे वजा केले होते आपण 20,360 ते पण ऍड केले, यांची बेरीज करून अमाऊंट आलेली आहे 7,92,000. म्हणजे आपल्याला आता न्यू टॅक्स रिजिम नुसार टॅक्स कशावर काढायचा आहे 7,92,000 वर. आपण न्यू टॅक्स रिजिमचे स्लॅब वापरले, अप टू 2,50,000 नील म्हणजे 0, त्यानंतर 2,50,000 ते 5,05,000 म्हणजे 12,500 तो ऑलरेडी आपण काढलेलाच होता, आणि 5,00,000 ते 7,50,000 10% आहे. आता 7,50,000 पेक्षा जास्त अमाऊंट आहे त्यामुळे 5,00,000 ते 7,50,000 मध्ये 2,50,000 रुपये येतात, 2,50,000 त्यावर 10% काढले म्हणजे 25,000, आणि वरची जी एक्सेस अमाऊंट आहे मग वरती किती एक्सेस अमाऊंट आहे 7,92,000 असल्यामुळे 42,000 रुपये एक्सेस आहे त्यावर 15%. मग 42,000 वर 15% कॅल्क्युलेट केलेत आपण, 7,92,000 7,50,000 रुपये आधी वजा केले मग बॅलन्स काढला त्यावर 15% काढले, तर 42,000 वर 15% इथे मिस्टेक आहे, मी चेंज करून देते. तर न्यू टॅक्स रिजिम नुसार आपण तिसरा स्लॅब जो आहे तो 15% आहे, 7,50,000 पासून तर 10 लाखापर्यंत. तर 7,50,000 ते 10,00,000, पण 10 लाखाची अमाऊंट नाही आपली, त्याच्या आत आहे 7,92,000 आहे, म्हणून यामधला जो फरक आहे तो आहे 42,000. 42,000 वर 15% आपण कॅल्क्युलेट केले ते आले 6,300 रुपये. आता टॅक्सची बेरीज करायची, 12,500 प्लस 25,000 प्लस 6,300 ही बेरीज आहे ती आलेली आहे कॅल्क्युलेशन करून. हा इथे पण चेंज आहे, एक मिनिट, इथे पण चेंज आहे. न्यू टॅक्सेशन रिजिम नुसार अप टू 2,50,000 2,50,000 पर्यंत टॅक्स बसणार नाही म्हणजे नील किंवा 0, त्यानंतर 2,50,000 ते 5,00,000 5% म्हणजे 12,500, त्यानंतर 5,00,000 ते 7,50,000 10% म्हणजे दोन्हींमधला जो डिफरन्स आहे तो 2,50,000 येतो त्यावर 10% म्हणजे 25,000 रुपये, त्यानंतर 7,50,000 पुढे 10 लाखापर्यंत 15% आहे, परंतु आपली अमाऊंट 10 लाखाच्या आत आहे 7,92,000 आहे, म्हणून
7,50,000 7,92,000 वजा केली म्हणजे वरची एक्सेस अमाऊंट 42,000 आली, तर 42,000 आपण 15% काढतोय, 42,000 15% काढले ते आले 6,300 रुपये. आता या तिन्हींची बेरीज करून टोटल टॅक्स कॅल्क्युलेट केला, टोटल टॅक्स आलेला आहे 43,800. पण हा जो टॅक्स आहे हा विदाउट कॅपिटल गेन आहे, म्हणजे कॅपिटल गेन यामध्ये ऍड केलेला नाहीये. मग कॅपिटल गेन वरचा जो टॅक्स आहे तो आपण ऑलरेडी काढला होता ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 12,050 रुपये, तो आपण ऍड करतो. ऍड 12,050, मग ग्रॉस टॅक्स आलेला आहे आपला 55,850 रुपये. यामध्ये हेल्थ अँड एज्युकेशन सेस ऍड करायचा 4%, 2,234 रुपये आलाय. 55,850 वर 4% कॅल्क्युलेट केलेला आहे तो आलाय 2,234 रुपये. तो ऍड करून टोटल टॅक्स लायबिलिटी आलेली आहे 58,084 रुपये, किंवा राऊंड फिगर करतो आपण 10 पटीमध्ये दिले जातात तर 58,090 किंवा 58,100 रुपये पेड करावे लागतील. तर याप्रमाणे आपण न्यू टॅक्स रिजिम नुसार जर टॅक्स कॅल्क्युलेट केला तर 58,084 येतो, आणि ओल्ड टॅक्स रिजिम नुसार जर टॅक्स कॅल्क्युलेट केला तर 71,633 येतो. म्हणजे या एसएससी ला न्यू टॅक्स रिजिम जर ऍक्सेप्ट केलं तर जास्त फायदेशीर ठरू शकतं. तर इथे आपण निराली पब्लिकेशनच्या जो टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक मधील प्रॉब्लेम नंबर सिक्वेन्सने 5 नंबरचा प्रॉब्लेम होता हा पूर्ण केलेला आहे. त्यासाठी हा प्रॉब्लेम न्यू आणि ओल्ड दोन्ही टॅक्स रिजिमने कम्प्लीट केलेला आहे आपण. हा प्रॉब्लेम आहे 5 नंबरचा योगेश चंद्रांचा. त्यानंतर हे त्याचं सोल्युशन, न्यू ओल्ड टॅक्स रिजिमने आधी कॅल्क्युलेशन केलं आपण ग्रॉस सॅलरी, त्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन दोन्ही शॉर्ट टर्म लॉंग टर्म, अदर सोर्सेस बेरीज करून 8,15,000 आले, आणि 80 डिडक्शन वजा करून 7,94,640 रुपये टोटल इन्कम आला होता. पण टॅक्स काढताना कॅपिटल गेनचा टॅक्स आपण सेपरेट काढतो, म्हणून आधी कॅपिटल गेनचा टॅक्स काढून घेतला. शॉर्ट टर्म वर 15%, लॉंग टर्म वर 20%, तो आला 12,050 रुपये. त्यानंतर जी बॅलन्स अमाऊंट आहे ती कॅल्क्युलेट केली आपण 7,94,640 मधून, 94,640 मधून ही अमाऊंट वजा केली 12,050 रुपये, आणि बॅलन्स अमाऊंट वर टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे 12,050 नाही सॉरी, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनची आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनची अमाऊंट वजा करून 7,21,640 अमाऊंट आली. त्यावर आधी ओल्ड टॅक्स रिजिमने टॅक्स कॅल्क्युलेट केला तो आला 71,633. त्यानंतर न्यू टॅक्स रिजिमने काढण्यासाठी हीच अमाऊंट आपण घेतली 7,21,640, त्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनचे 50,000 आणि 80 डिडक्शनचे 20,360 ऍड केले. ते ऍड करून टोटल जी अमाऊंट आलेली आहे आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेशन साठी ती आलेली आहे 7,92,000. त्या 7,92,000 न्यू टॅक्स रिजिमचे स्लॅब वापरले आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करून टॅक्स आलेला आहे 58,084 रुपये. म्हणजे हे जे एसएससी आहे त्यांना जो फायदेशीर ठरेल तो न्यू टॅक्स रिजिम जो आहे तो फायदेशीर ठरेल. याप्रमाणे आपण आपला हा 5 नंबरचा प्रॉब्लेम आणि लेक्चर सिरीज मधला 4 नंबरचा निराली पब्लिकेशनचा कम्प्लीट केलेला आहे. थँक्यू.